नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आजच्या विशेष एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत पांढऱ्या सावंकी पक्षाविषयीची माहिती. पांढऱ्या सावंकीचे दर्शन हे क्वचितच दिसते. हे पक्षी अल्बिनो नावाने ओळखले जातात. आपण काळी तपकिरी रंगाची सावंकी पाहतो. पांढऱ्या रंगाची सावंकी ही दुर्मिळ समजली जाते, त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे मत पक्षी तज्ञांनी व्यक्त केले आहे. या प्रकाराला ल्युस्टिक्स अल्बिनिझम असे म्हटले जाते. माणसांना होणारा कोड आपल्याला माहित आहे, पण प्राणी पक्ष्यांमध्येही हा कोड दिसून येतो. शरीरात मेलेलिन द्रव्य निर्माण होण्यासाठी एन्झाईम लागतात, परंतु त्या एन्झाईमच्या कमतरतेमुळे त्वचा पांढरी होते. हा एक त्वचा रोगाचा प्रकार असून माणसांमध्ये जसा कोड असतो तसाच प्राणी पक्ष्यांमधील देखील असतो. त्याला अल्बिनो असे नाव आहे. यामध्ये सर्वच पक्ष्यांचा समावेश आहे. खरं तर पांढरे पक्षी प्राणी ही वेगळी प्रजाती नाही, तर त्यांच्या शरीरात काही द्रव्यांची कमतरता निर्माण झाल्यास असा रंग येतो. परंतु तो रंग नागरिकांच्या आकर्षणाचा विषय आहे. शरीरातील रंगद्रव्य कमी झाली की पांढरा रंग किंवा एखादा रंग कमी जास्त होतो आणि मग ते प्राणी पक्षी हे वेगवेगळ्या रंगाचे दिसतात. सावंकीच्या डोक्याकडील भागात रंगद्रव्य कमी झाल्याने ती अर्धी पांढरी दिसते. माणसांमध्ये जसा कोड असतो तसाच हा प्राणी पक्ष्यांमधील देखील असतो. हे पक्षी यामुळेच वेगळे दिसतात, म्हणून तर इतर पक्षी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. यांना डोळ्यांनी कधी कधी कमी दिसते, मग अशा पक्ष्यांची शिकार देखील होते, कारण ते सहज जाळ्यात सापडतात. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच बेलचे चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.